महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाबद्दल दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसतर्फे जल्लोष करण्यात आला. आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा जल्लोष होडगी गावात मिठाई वाटून फटाके फोडून साजरा करण्यात आला. प्रणिती शिंदे खासदार झाल्याची वार्ता कळताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवत काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत गुलालाची मुक्त उधळण करत आनंद साजरा केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, होडगी ग्रामपंचायत सदस्य असीम शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमचे नेते खासदार प्रणिती सुकुमारजी शिंदे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांचं भरघोष मताने विजय झाल्याबद्दल मी प्रथमतः दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. होडगी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचं भरघोस त्या मताधिकाने या ठिकाणी विजय झालेला आहे. या जल्लोषाप्रसंगी युवक काँग्रेसचे दक्षिण तालुका कार्याध्यक्ष सचिन वनमाने, विनोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवराज पाटील, दोंडप्पा पटणे, केदार दिंडोरे, काशीनाथ गंगदे, कल्याणी कोकरे, जोहर शेख, दत्ता घोडके, गंगाराम चौगुले, प्रकाश पटणे, मंगेश सोनकडे, यल्लप्पा जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.